नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो वर्ग दहावी ते ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून जवळपास पंचवीस हजार ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे ज्या उमेदवारांचं वय हे अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान आहेत अशा उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी कोणत्या पदासाठी किती पगार आणि त्याचबरोबर अर्ज कुठं करायचा कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमका समाज कल्याणचा या जी आरमध्ये अजून कोणती माहिती अशी नमूद आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आरची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण जी आर तुम्ही मोबाईलवर सुद्धा पाहू शकता आणि संपूर्ण जी आर वाचल्यानंतरच मित्रांनो ऑनलाईन पद्धतीत अर्ज हा करायचा आहे अर्ज केल्यानंतर याचे कॉलप लेटरसुद्धा पाठवले जाणार आहेत तर मग चला अद्यापही या जी आरमध्ये अशी कोणती माहिती आहे चला पाहूया सविस्तर जी आरमधून तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपण जी आर ओपन केलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई समाज कल्याण आयुक्तालयाच्या ह्या जागा असून सात दहा दोन हजार चोवीसचा हा जी आर पारित करण्यात आला आहे तर समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अध्यक्ष सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्चश्रेणी लघुश्रेणी लघु लेखक यांच्यासाठी डायरेक्ट परमनंट पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून मित्रांनो यासाठी वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या जागा रिक्त असून तुम्हाला समाज कल्याणमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ही अपडेट आहे तर आता एक नजर आपण या ठिकाणी टाकून घेऊया तर मित्रांनो कोणत्या पदासाठी किती पगार असणार आहे हे सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी वेतन श्रेणीचा जर विचार केला तर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत सॅलरी आहे त्याचबरोबर गृहपाल अधीक्षक महिला यांना अडतीस सहाशे ते बा एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत सॅलरी असणार आहेत त्याचबरोबर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण या पदासाठी अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पगार असणार आहेत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पदासाठी मित्रांनो या जागा सीमित ठेवण्यात आला असून या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक गृहपाल अधीक्षक यांच्यासाठी वयाची मर्यादा अठरा ते अडुतीस ठेवण्यात आले असून वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ह्या वेगवेगळ्या जागा आहे तर अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर वाचूनच तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीत करायचा आहे ईमाव या मागासवर्गीय जातीसाठी नऊशे रुपये या पदासाठी चलन ठेवण्यात आलं आहे आणि ओबीसी ओपनसाठी एक हजार रुपये चलन ठेवण्यात आलं आहे त्याचबरोबर यासाठी अहर्ता आणि पात्रता जर जर विचार केला तर वर्ग दहावी ते ग्रॅज्युएशनपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात आणि यासाठी दिव्यांगसाठीसुद्धा आरक्षण राखीव ठेवण्यात आला असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिव्यांग दोन हजार अठरा प्रक्र एकशे चौदा आपलीक सोळा अ दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणावीस तसेच संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा राखीव जागा ठेवण्यात आल्या असून म्हणजेच दिव्यांग व्यक्तीसुद्धा कल्याण या पदासाठी मित्रांनो अर्ज करू शकतात तर अर्ज करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता तर या ठिकाणी तब्बल दोनशे मार्कासाठी हा पेपर असणार आहेत मराठीसाठी संख्या ही पंचवीस पन्नास गुणांचा पेपर आहे इंग्लिशसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत सामान्यांसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारे या ठिकाणी ह्या अशा प्रकारे पेपर होणार असून तर निवडसूची कारलमर्यादा जर पाहिली तर निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी विधिग्राह्य असणार आहेत आणि प्रकरणी शासनाचे प्रचलित धोरणानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे समाज कल्याण यामध्ये वेगवेगळ्या वेग पदासाठी जागा निघाल्या असून तुम्ही त्वरित अर्ज करू शकता परंतु संपूर्ण जी आर वाचूनच तुम्हाला हे अर्ज करायचे आहे तर अशा प्रकारे ओम प्रकाश बकुरिया आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांची स्वाक्षरी आणि सात दहा दोन हजार चोवीसचा हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे वेळोवेळी वेगवेगळ्या शासकीय जी आर वेगवेगळ्या शासकीय माहिती योजना तुमच्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलायकोला नक्कीच प्रेस करायचा आहे